नहीं, परिस्थिति मला तरी चांगली वाटते आहे, लोकांचं समर्थन चांगलं आहे, पण कुठली निवडणूक ही गांभीर्याने घ्यायची असते, त्यामुळे आम्ही ती गांभीर्यानेच घेतली आहे आणि मला असं वाटतं की निश्चित लोकांचा आशीर्वाद मिळेल। सर, काल अजित पवारांचा दौरा झाला, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात असतील, बाळासाहेब थोरात असं म्हणत आहेत की कुणीही आलं तरी कसब्यामध्ये काँग्रेसचे उमेदवार निश्चितपणे विजयी होईल, त्यांना असंच म्हणावं लागेल। आम्ही पण असं म्हणू की त्यांच्यापैकी कोणी आलं तरी आमचाच उमेदवार निश्चित विजयी होईल, शेवटी निवडणुकीत असंच म्हणायचं असतं। सर, तुम्ही तुमच्या मुलाखतीमध्ये काही गुप्तस्फोट केलेले होते, त्याच पद्धतीने काल राज्यपाल माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी एक खास मुलाखत एबीपी माझाला दिली, त्याच्यामध्ये बरेच आरोप अजित पवारांना केले वर केले, त्यांनी असं धमकवलं, असं म्हणले की 12 आमदारांना याद्यांसाठी मला धमकवण्यात आलं होतं, पत्र लिहिण्यात आलं आणि त्यामुळंच मी शेवटपर्यंत 12 आमदारांना परवानगी दिली, म्हणजे मंजूर केलं। ते पत्र अजित पवारांनी लिहिलेलं नाही आहे, ते पत्र उद्धव ठाकरेंनी लिहिलेलं आहे आणि आता मी काही पूर्ण मुलाखत पाहिली नाही, पण मी थोडे त्यातल्या काही बातम्या बितम्या बघितलेल्या आहेत, पण मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं ते योग्य आहे। पण सर, हे कधी तुमच्यापर्यंत आलं होतं की बरेचदा राज्यपालांशी तुमचे खूप चांगले संबंध होते, असं काही बोलणं कधी झालं का, हे तुमच्यापर्यंत पोहोचलेलं अशा पद्धतीने राज्यपाल माझ्या मला जी माहिती आहे त्यानुसार ज्यावेळी तिन्ही पक्षाचे नेते नंतर राज्यपालांना भेटायला गेले होते, तेच राज्यपालांनी त्यांना ॲडवाईस केलं होतं की अशा प्रकारच्या धमकीच्या पत्रावर राज्यपाल कधीच कारवाई करत नाही, योग्य फॉर्मॅटमध्ये तुम्ही पत्र पाठवा, पण त्यांचाही इगो होता, त्यामुळे त्यांनी सांगितलं आम्ही ते बदलणार। सर, जी जागा आहे त्या ठिकाणी आंबेडकरांनी कलाटेंना पाठिंबा दिला, नंतरची ही सगळी जी घडामोड होती यातून आंबेडकर ठाकरेंची कोंडी करतायत असं म्हणता येईल का, असं चित्र दिसतं? मला असं वाटत नाही, कारण शेवटी तिथे काही ठाकरेंचा उमेदवार नाही आहे, तिथे काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवार आहे, राष्ट्रवादीचा आहे आणि त्यांनी आंबेडकरांनी पहिल्यांदाच सांगितलं आहे की मी शिवसेनेसोबत आहे, मी काही काँग्रेस राष्ट्रवादीसोबत नाही, त्याच्यामुळे मला वाटत नाही की याला कोंडी वगैरे म्हणता येईल। प्रश्न, उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यांनी अमित शहांचा उल्लेख मोगॅम्बो असा केला आहे, ते असं म्हणतात की हे सगळं ठरवून करण्यात आलं, शिवसेनेला संपवण्याचा दाव होता आणि त्याला जोडून एक प्रश्न की संजय राऊत असं म्हणतात की शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचा जो सौदा आहे तो 2000 कोटींमध्ये झाला। असं आहे की राजकारणामध्ये कधी माणूस वर जातो कधी खाली जातो, पण इतकं निराश होऊन मनात येईल ते बोलायचं, यातनं त्यांच्या बुद्धीचे किव लोक करतात, त्यांच्या बोलण्याने काही परिणाम होत नाही, पण लोकांना असं वाटतं की यांना मोठे नेते आपण म्हटलं आणि असं म्हणजे संजय राऊत जे बोलले असं निर्बुद्धपणे बोलतात, ते मग अशा निर्बुद्ध लोकांना काय मी उत्तर देऊ? आणि उद्धवजींचा जिथपर्यंत सवाल आहे, उद्धवजींचा एक लिमिटेड डिक्शनरी आहे, ते एक 10-15-20 त्यांचे शब्द आहेत, ते शब्द फिरून फिरून ते वापरतात, त्याला काही उत्तर थोडी द्यावं लागतं। ठाकरे गटाचे काही आमदार तुमच्या संपर्कात आहेत सर, काही आमदार?